नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय महाराष्ट्र दिनविशेष काही महाराष्ट्रीयन थाळ्यांचे प्रकार. यापूर्वी आपण महाराष्ट्राची मुख्य व्हेज थाळी झुणका पिठलं भाकरी पाहिली होती. आज आपण पाहतोय महाराष्ट्राची नॉनव्हेज ड्रायफिश थाळी. महाराष्ट्राची खाद्यपरंपरा खाद्य संस्कृती जतन करूया, महाराष्ट्र थाळी बनवूया. चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, बोंबील मसाला सुकट मसाला नॉनव्हेज थाळी. सर्वप्रथम आपल्याला बोंबलाचे 20-25 पीस घ्यायचे आहेत. कोमट पाण्यामध्ये त्यांना किमान 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे, त्यावर झाकण ठेवायचे व 10-15 मिनिटांनी झाकण काढायचे. बोंबील अशा पद्धतीनं हाताच्या सहाय्यानं चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे यांना असलेली माती रेती निघून जाईल. बोंबील स्वच्छ चोळून घेतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचे, निथळ ठेवायचे म्हणजे ते कोरडे होतील. तोपर्यंत आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे, त्यांच्या साली काढायचे आहेत. एका बटाट्याचे 4 भाग करायचे आहेत व त्यांना पाण्यात ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत. या भाजीसाठी आणखीन काय साहित्य लागते ते आपण पाहू. 4 मोठे पातळ उभे चिरलेले कांदे, 2 मोठे बारीक चिरलेले लाल बुंद टॅमॅटो, 1/2 वाटी खोवलेलं खोबरं, 2 इंच आल्याचे काप, मुठभर हिरवीगार देठासहित कोथिंबीर, 20-25 लसणाच्या पाकळ्या. आता कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालूया, त्यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा घालूया, चमचाभर मीठ घालूया व लाल रंग होईपर्यंत कांदा परतून घेऊया. लक्षात ठेवा, आपल्याला कांदा मध्यम आचेवर परतायचा आहे. आपल्या कांद्याला लाल रंग आला तर गॅस बंद करूया व थंड झाल्यानंतर हा कांदा मिक्सरच्या एका छोट्या भांड्यात काढून घेऊया. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण परतून घेतलेला लालसर कांदा, 20-25 लसणाच्या पाक्या, 2 इंच आल्याचे काप, 1/2 वाटी खोवलेलं खोबरं, मुठभर कोथिंबीर, 1 टीस्पून मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्सरवर याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. हे पहा, आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेली बारीक पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले पाणी निथळ ठेवलेले बोंबील घेऊया. हे पहा, आपल्या बोंबलातील सगळं पाणी निथून गेलं आहे, कोरडे झालेत. आता एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे. 4 टेबलस्पून तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बटाटे घालायचे आहेत व ते मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आपल्याला बटाटे खूप लाल करायचे नाही आहेत, अगदी थोडासा रंग बदलेपर्यंतच परतून घ्यायचे आहेत. परतून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपले बटाटे परतून झालेत, आता काढून घेऊया. बटाटे काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये बोंबलाचे तुकडे घालायचे आहेत व मध्यम आचेवर ते व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहेत. बोंबलाचे तुकडे तेलात सोडल्यानंतर लगेच ते हलवायला सुरुवात करू नका, 1 मिनिटभर तसेच ठेवा. बोंबील टाकल्या लगेच हलवायला सुरुवात केली तर ते कढईला चिकटलेले असतात, त्यांचे तुकडे पडू शकतात, म्हणून लगेच हलवायचे नाही आहेत. म्हणून मिनिटभराने हलवायला सुरुवात करा. आपले बोंबील व्यवस्थित फ्राय करून झालेत, ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. उरलेल्या तेलामध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे व मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आपला कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, तोसुद्धा मध्यम आचेवर अगदी 2 मिनिटांसाठीच परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परत त्यांना अजिबात घाई करायची नाही आहे, गॅस मोठा करायचा नाही आहे. हे पहा, आपल्या वाटणानं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता गॅस बारीक करूया व यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट मिरची पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला व 1/2 टीस्पून हळद घालूया व मंद आचेवर व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेऊया. आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आहे. आता यामध्ये चिरलेला बटाटा घालूया व मंद आचेवर व्यवस्थित परतून घेऊया. आपला बटाटासुद्धा मिश्रणामध्ये एकजीव झाला आहे, परतून झाला आहे. आता यामध्ये फ्राय केलेले बोंबील घालूया. फ्राय केलेले बोंबीलसुद्धा आपल्याला मंदाचेवर या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. बोंबील व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर, परतून झाल्यानंतर कढईवर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. या झाकणामध्ये वाटीभर पाणी घालायचं आहे व 10 मिनटे मंदाचेवर याला वाफ आणायची आहे. आपल्या पाण्याला वाफ आली, आता वाफ आलेलं पाणी कढईमध्ये घालायचं आहे व मंद आचेवर हे मिश्रण व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2-3 वाट्या कोमट पाणी घालायचं आहे व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे.
आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे व खळखळून उकळी आणायची आहे. खळखळून उकळी आल्यानंतर चमचा आपल्याला कढईमध्ये तसाच ठेवायचा आहे व त्या चमच्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे एका बाजूनं वाफ निघून जाईल आणि भाजीला तर्री चांगली येईल. जवळजवळ 10 ते 15 मिनटं मंद आचेवर आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटांनंतर झाकण काढायचं आहे. हे पहा आपल्या भाजीला रंग किती लाल सुटूक आला आहे, पाणीही आटलं आहे आणि भाजीला व्यवस्थित थिकनेस आलेला आहे. आता आपण बटाटा आणि बोंबील शिजलेत का ते पाहूया. हे पहा आपला बटाटा आणि बोंबील अगदी व्यवस्थित शिजलेत. आता गॅस बंद करूया, भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया. तयार आहे आपला चटपटीत चमचमीत झणझणीत मसाला बोंबील. तयार झालेला मसाला बोंबील एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया व हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया. आपला बोंबील मसाला तयार करून झाला आहे. आता आपण सुकी सुकट तयार करायला घेऊया. सुकट तयार करण्यासाठी आपल्याला एक मोठी वाटी स्वच्छ साफ करून घेतलेली सुकट घ्यायची आहे. 4 मोठे बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत. 2 मोठे लालबुंद टमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. हिरवी चटणी घ्यायची आहे. हिरवी चटणी कशी करायची ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी सुकट आपल्याला अशा पद्धतीने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सुकट 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये असलेली रेती माती निघून जाईल. स्वच्छ धुवून झाल्यानंतर सुकट अशा पद्धतीने गाळणीवर निथळून घ्यायची आहे. गाळणीवर निथळल्यानंतर त्याला मध्यभागी अशी पाणी जाण्यासाठी जागा करून ठेवायची आहे म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. जवळजवळ 15 ते 20 मिनटं ही सुकट आपल्याला अशीच निथळत ठेवायची आहे. तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 1 हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर, थोडंसं मीठ व थोडंसं पाणी घालून याची हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपली हिरवी पेस्ट तयार झाली आहे, ती आपण एका वाटीत काढून घेऊया. आता गरम कढईमध्ये आपण धुवून निथून घेतलेली सुकट घालायची व ती उलटण्याच्या चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीनं मंद आचेवर परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर ती कोरडी होते. आपल्याला ती फारसुद्धा कोरडी करायची नाही आहे. हे पहा आपली सुकट कोरडी झाली आहे. हातातून सोडल्यावरती फडफडीत दिसते. आता ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता गरम कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे. त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे व त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत परतत राहायचं आहे. चमचावर मीठही घालायचं आहे. कांदा परतताना गॅस मोठा करायचा नाही आहे, तो मध्यम आचेवरच परतत राहायचं आहे. आपल्या कांद्याचा रंग बदलला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे व तो सुद्धा 2 मिनटं मध्यम आचेवर कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण तयार केलेली 2 चमचे हिरवी पेस्ट घालायची आहे. ती सुद्धा 2 मिनटं याबरोबर परतून घ्यायची आहे. मध्यम आचेवरच परतायची आहे. आपला कांदा टमॅटो हिरवी पेस्ट एकजीव झाली आहे. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर टमॅटो शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाली आहेत. आता झाकण काढायचं आहे. व्यवस्थित मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट लाल मिरची पावडरही वापरू शकता. आपल्याला हे मिश्रण मंदाचेवरच तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे. आपल्या मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपण भाजून घेतलेली सुकट घालायची आहे. चमचाभर सुकट आपल्याला गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. मंद आचेवरच एकसारखं परतत राहायचं आहे व सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण एकजीव झालं आहे. आता यावर पाण्याचा थोडासा हापका मारायचा आहे. अशा प्रकारे पाण्याचा हापका मारून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे व त्या झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, झाकणातील पाणी गरम होऊन थेंबांच्या रूपातून ते खाली पडेल व त्यावरच आपली सुकट शिजेल. फक्त 10 मिनटांसाठीच आपल्याला मंद आचेवर सुकट शिजू द्यायची आहे. हे पहा आपली सुकट ओलसर झाली आहे आणि शिजली आहे पण मस्त. रंगही मस्तपैकी लालभडक आला आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आहे. ती मिक्स करून घ्यायची आहे. तयार आहे आपली चमचमीत चटचटीत वाफेवरची सुकी सुकट. आता सर्विंग बोलमध्ये ती काढून घ्यायची आहे. कांदा, कोथिंबीर व थोडीशी भाजलेली सुकट यांनी ती सजवायची आहे. आपला बोंबील मसाला सुकी सुकट तयार झाली. आता आपण सोलकढी तयार करायला घेऊया. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला इथे 10 आमसुलं घ्यायची आहेत आणि ही 10 आमसुलं एक मोठी वाटी पाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी 1/2 तासासाठी भिजत ठेवायची आहे. जी वाटी भरून आपण पाणी घेतलं होतं तीच वाटी भरून आपल्याला खवलेलं खोबरं घ्यायचं आहे. खवलेलं खोबरं मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचं आहे.
ज्या वाटीनं खवलेलं खोबरं घेतलं होतं तीच वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे व ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे व ते मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यावर गाळणी ठेवायची आहे आणि त्या गाळणीवर स्वच्छ सुती पांढरं कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं खोबऱ्याचं मिश्रण घालायचं आहे व ते अशा पद्धतीनं घट्ट पिळून घ्यायचं आहे. घट्ट पिळून झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा जो चोथा उरेल त्यामध्ये पुन्हा एकदा एक वाटी पाणी घालायचं आहे व मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. आपण पहिल्या वेळी खोबऱ्याचं जे दूध काढतो ते घट्ट निघतं, दुसऱ्या वेळी मात्र पहिल्यापेक्षा ते थोडं पातळ निघतं. आता दुसऱ्या वेळी काढलेलं खोबऱ्याचं मिश्रणसुद्धा घट्ट पिळून घ्यायचं आहे. हे पहा, आपण एक वाटी खवलेलं खोबरं घेतलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते मिक्सरमध्ये फिरवलं, पुन्हा पिळून घेतल्यानंतर एक वाटी पाणी घातलं, अशा आपण एक वाटी खवलेल्या खोबऱ्यासाठी दोन वाट्या पाणी वापरून त्याचं दूध तयार झाले. आता त्याच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, चार लसणाच्या पाक्या, दोन हिरव्या मिरच्या घालायच्यात. आपण भिजत घातलेलं कोकम यामध्ये घालायचं आहे. कोकम भिजत घालण्यासाठी आपण एक वाटी पाणी वापरलं होतं ते एक वाटी पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. नारळाच्या दुधावर गाळणी ठेवायची आहे. गाळणीमध्ये स्वच्छ सुती पांढरं कापड घालायचं आहे आणि त्या कापडावर हे बारीक केलेलं मिश्रण ओतायचं आहे. अशा पद्धतीनं चमच्याच्या सहाय्यानं ते गाळून घ्यायचं आणि त्यानंतर पिळून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक टीस्पून साखर घालायची आहे. व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली थंडगार पित्तनाशक सोलकढी. ही सोलकढी आपण आता एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया व कोथिंबीरीने सजवूया. आपला बोंबील मसाला सुकी सुकट सोलकढी तयार आहे. तांदळाची भाकरी मी तयार केली, एका बाजूला कुकरही लावून घेतलाय. आता आपण ताट वाढायला घेऊया. मीठ, लिंबू, कांदा, सोलकढी, सुकी सुकट, मसाला बोंबील, तांदळाची भाकरी, भात, रोस्टेड पापड, भातावर बोंबील मसाला. महाराष्ट्र दिन या नॉनव्हेजचीच म्हणजे ड्राय फिशची थाळी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा या महाराष्ट्र दिनी ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.